नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. बेटी बचाओ बेटी पढाओ या जनजागृती चिमुकल्यांकडून पथनाट्याचे सादरीकरण. आता बातम्या सविस्तररित्या. सेंट थॉमस पब्लिक स्कूल घोराट कडून कडमेश्वर बाजार चौकात बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर जनजागृती करण्याकरिता चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेत शासनाच्या सुकन्या योजनेबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. सेंट थॉमस पब्लिक स्कूल मधून आलेलो आहोत. आम्ही इथे का आलो हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल. आम्ही इथे आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्याकरिता आलेलो आहोत. मनोरंजनातून सुरेख संदेश देण्याकरिता आलेलो आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष उलटून गेली आहे, तरीही समाजात आज स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, स्त्री पुरुष भेदभाव यासारख्या लज्जास्पद गोष्टी अजूनही दिसून येतात. आज आपण 21व्या शतकात पोहोचूनही आज समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. स्त्रीभ्रूण हत्येमुळे महिलांच्या आकडेवारीमध्ये कमतरता आलेली आहे. मेरे माता पिता ने मुझे पढ़ना लिखना सिखाया है.
आज तो हर कोई माता पिता अपनी बेटी को अपने बेटे से बढ़कर समझते हैं और उन्हें पढ़ाते हैं ताकि वो जग में सबका नाम रोशन करे। इसके बावजूद भी बहुत सारी ऐसी जगह है जहाँ पर आज भी बेटियों को बेटी जितना प्यार दुलार और अधिकार नहीं मिलता। ऐसी ही सोच होती है, इसी सोच को आज हमें बदलना होगा। शिक्षित परिवार और
यावेळी कडमेश्वर नगर पालिकेच्या अध्यक्षा स्मृती इखार, प्रकाश वरुडकर, नगरसेविका वर्षा कांबळी, सेंट थॉमस स्कूलच्या संचालिका बेस्टिमोना मॅथ्यू, प्राध्यापक शीतल भंडारे, ब्राझील बेंजामिन आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.